You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. एमआयडीसी परिसरामध्ये संतोष धोत्रे आणि अभिषेक भिंगर दिवे या दोन गुंडांनी हातात पिस्तूल आणि कोयता घेत श्याम राजू कदम या इसमावर प्राणघातक हल्ला केला. दरम्यान यावेळी या रस्त्यावर एमआयडीसी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शहर आणि त्यांचे कर्मचाऱ्यांनी वेळेत या आरोपींना पकडल्याने पुढील अनर्थ टळला आहे. श्याम राजू कदम यांचा भाऊ अमोल कदम यांच्यावर याच गुंडांनी प्राणघातक हल्ला केला होता. या संदर्भात कदम यांनी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी दाखल केली होती, मात्र आमच्या विरुद्ध फिर्यादी दाखल केल्याचा राग मनात धरून संतोष धोत्रे आणि अभिषेक भिंगरदिवे या गुंडांनी श्याम राजू कदम यांच्यावर भर दिवसा रस्त्यावर प्राणघातक हल्ला चढविला. मात्र ऐनवेळी त्याच रस्त्यावरून जात असलेल्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून एक कोयता आणि पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, एटीव्ही न्यूज, अहमदनगर. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.